हेलो हेलो अभिषेक का है बोलते, कौन बोलते? जय सर। जय जी जाओ सर। जी। तो बोला रेल का है जल तुम्हारा? नहीं सर, माझ्या मोबाईल वर आता एक तुमची क्लिप आली केली होती। माझ्या मोबाईल वर तुमची फेसबुकला काही तरी क्लिप आली केली आता मी। बरोबर। हाँ बोला। तुम्ही बोलता, तुम्ही रडायचं बंद करा ना, मला बोला तुम्ही कुठून बोलता मला सांगा। एक बदू सर, थोडं सर तुमचं व्याख्यान ऐकून मी थोडा प्रभावित झालो सर। थोडं अच्छा, कुठून बोलताय? कुठून बोलताय? मी नायगाव तालुक्या गिरुई गावचा आहे सर। नायगाव म्हणजे आपला नांदेड जिल्हा ना। हो सर, नांदेड। बोला ना, बोला काय करता तुम्ही? सर मी मातंग समाजाचा आहे सर। जाधवांचं आणि भोसल्यांचं जे तुम्ही व्याख्यान दिलात ना सर, हो। ते अतिशय मला योग्य वाटलं। आणि पुन्हा एकदा मराठ्यांचं स्वराज्य इथं निर्माण व्हावं, आणि सगळा बाराबलीचा समाजाचं नेतृत्व सुद्धा त्यांनी करावं। आणि खूप छान असं जाधवांचं आणि भोसल्यांचं तुम्ही व्याख्यान चांगल्या पद्धतीने दिलात। आणि एक स्वराज्य कसं जन्माला आलं, शिवाजी राजा कसा जन्माला, राजे तर प्रत्येकाच्या घरी जन्माला यावं म्हणतात, परंतु तुम्ही राजा हा गुणाने जन्माला आला नाही त्याच्या पाठीमागची भूमिका सांगली, आणि त्याच्या मला मला खूप दुःख वाटतं सर। अच्छा, तुम्ही मोबाईल वर बघितलं मी, फेसबुक ला आली का? हो सर। अच्छा, बरोबर आहे। खंडागळेचा किस्सा सांगितलेला ना। हाँ सर। हाँ सर। बरोबर आहे। जिजाऊ साहेबांनी कुणासाठी रडावा? हाँ हाँ सर। बरोबर आहे, बरोबर। अतिशय एवढ्या कठीण परिस्थिती मध्ये शिवाजी महाराज जन्माला येऊन राजा जन्माला आला, आणि तुमची जी सांगण्याची जे टूल्स आहे सर, ते खूप छान माणसाच्या हृदयामध्ये जाते आणि खूप जिव्हाळा निर्माण झाला सर तुमच्या शब्दामुळे। मी पहिलीच वेळेस ऐकलो सर। काय नाव म्हणले सर तुमचं? माझं नाव रामदास कांबळे रामदास कांबळे ना? सर। मी तो रामदास भाऊ तिकडे येत असतो मी व्याख्यानाला, ह्याला शिवजयंतीला, कीर्तनाला। मी आल्यानंतर भेटतो तुम्हाला तिकडे, तुमचा नंबर सेव्ह करून घेतो। हो सर। तुम्ही खास कुठे राहता सर? मी पुण्यात राहतो। बर बर सर। बर सर। हो, आपल्याकडे बरेचसे भाषण कला प्रशिक्षणासाठी येतात, आपले मातंग समाजाची भी पोरं आहेत माझ्याकडे, लोखंडे वगैरे, भरत सर म्हणून भरपूर आहे पोरं, हा सर। आणि ते सुद्धा चांगलं बोलते शिवाजी महाराजांवर। सर ते मी माझ्या गावामध्ये छोटे मोठे मी सोशल वर्कर कसं काम करतो सर। मी माझा माझा मुलगा पुण्याला शिकायला वगैरे आहे, वय किती आणि तुमचं? वय किती? माझं वय 50 वर्ष आहे सर। अरे बापरे, बर बर। आणि तुमची चांगली आत्मीयता दिसली सर मला त्याच्यातून, तुम्हाला आत्मीयता आहे खूप। हो सर, मला माझ्या गावामध्ये तुम्हाला कसं आणता येईल हे मी तत्काळ एका मिनिटामध्ये स्वप्न बघलो सर। आणि मी जे स्वप्न बघतो ते मी अपेक्षेपेक्षा जास्त स्वप्न बघत नाही, पण मी जे स्वप्न बघतो ते मला सातत्याने सत्यात उतरण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो। आणि माझ्या गावच्या भूमीला तुमचे पाय लागाव, आणि कशा योगाने मी तिथं तुम्हाला आणून माझ्या गावातल्या माणसाला चांगल्या पद्धतीने प्रबोधन कसं करता येईल? नाही, येतो 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 मी 100% तुमच्या गावाला येतो। हो सर। हो, बुंदा भेटू आपण। तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही कधी आवाज द्यायचा मी येईल तिकडे। हो सर। हो सर। थँक्यू सर, माझा फोन घेतल्याबद्दल धन्यवाद सर। हो सर, बिलकुल बिलकुल बिलकुल। थँक्यू। माझा तुमचा नंबर मी लगेच सेव्ह केलाय सर आता। तुमचा नंबर सेव्ह करतो सर, काय हरकत। हो सर। हो हो। थँक्यू सर।